पोपट, तुम्ही इतकं राजकीय नेत्यांशी जवळनं पाहिलं, सगळे मुख्यमंत्री तुमच्या ओळखीचे, IAS अधिकारी अनेक ओळखीचे, तर तुमचा एक कार्यक्षम ग्रामविकास मंत्री म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? आत्तापर्यंत जे झाले त्यातलं तुम्हाला कोणाचं नाव प्रकर्षाने घ्यावं असं वाटतं? नाही, कसं आहे की एक 25 वर्ष मागे गेलो, तरणजीत बाबू देशमुख होते, बरं, त्यांनी पहिलं महाराष्ट्रामध्ये अभियान आलं का, हे अभियान म्हणजे लोकांच्या सहभागासाठी आस ग्राम अभियान. दुसऱ्या नंतर उंचीवर गेलं हे आर आबांच्या काळामध्ये. आबांनी ज्या प्रकारे ग्राम विकासाला एक दिशा दिली ती इतकी मोठी मुवमेंट झाली की त्याच्यामध्ये आपल्याकडे पाहिलं आदरणीय शंकरराव कोल्हे साहेबांनी त्यांचा वाढदिवस गाव हागणदारी मुक्त करून साजरा केला. कारण वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागते घरोघरी, म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरची. शेवटी मी ते सांगितलं का, नेतृत्व शेवटी राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मोठे बदल होऊ शकतात. आणि म्हणून त्या आबांच्या काळात जे झालं ते खूपच खूपच पदेन चालतात.